नमस्कार शेतकरी बंधूंनो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओतील या व्हिडिओचा विषय आहे चवळी पिकाचं खत व्यवस्थापन त्यातपूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर अशीच माहिती मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग बघूयात चवळी पिकाचं खत व्यवस्थापन कसं करावायचं चवळी पिकासाठी खतांची शिफारशीत मात्रा आहे पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो स्पुरद ही सर्व शिफारशीत मात्रा ही पेरणीच्या वेळीच आपण देणार आहोत एक गुंठे क्षेत्रासाठी आपणास पाचशे त्रेचाळीस ग्राम युरिया आणि तीन हजार एकशे पंचवीस ग्रॅम सिंगल सुपरफास्ट आवश्यकता आहे आणि जेवढं आपलं क्षेत्र असेल त्या क्षेत्राच्या गुंठ्याच्या संख्येने आपण या युरियाच्या आणि सिंगल सुपर फॉस्फेटच्या प्रमाणाला गुणलं तर एकूण लागणारा युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला मिळून जाईल याच्या व्यतिरिक्त जर आपल्याकडे डी ए पी किंवा चाळीस उपलब्ध असेल तर युरिया आणि सिंगल सुपर स फॉस्फेट न वापरता डी ए पी किंवा अठराशेचाळीस बाराशे पन्नास ग्रॅम प्रति एक गुंठा क्षेत्रासाठी वापरावं ही सर्व खते पेरणीच्या वेळीच द्यावयाची आहेत याच्या व्यतिरिक्त आपणाकडे अस शेणखत आणि गांडूळ खत जर उपलब्ध असेल तर ती या खतांचा वापर पेरणीपूर्वी करावा आणि दोन ते ती तीन उभ्या आणि आडव्या पाळ्या घालून ती सर्व खते मातीआड करावीत आणि नंतर पेरणी करावी तसंच पेरणीपूर्वी बियाण्यास जीवाणू संवर्धक राय फर्टिलायझर्सचा प्रक्रिया देऊन आपण आपल्या शेतामधील किंवा जमिनीतील जीवाणूंची वाढ करू शकतो ज्याचा फायदा मूलद्रव्ये मातीमधील मूलद्रव्ये त्या पिकास उपलब्ध होऊन नत्र स्थिर होऊन जास्तीत जास्त प्रमाणात पिकास उपलब्ध होईल आणि पिकाच्या उत्पादनात वाढ होईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि इतर शेतकरी बांधवांशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद